पेक्षा स्वस्त मोबाईल मिळण्याचे पलूस शहरातील एकमेव ठिकाण mobile.com पलूस। 0% डाउन पेमेंट, 0% प्रोसेसिंग फी, सर्व कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज वर 50% डिस्काउंट ऑफर। जुना मोबाईल द्या, नवीन घेऊन जा, आकर्षक एक्सचेंज ऑफर। मोबाईल वर 2000 ते 5000 पर्यंत डिस्काउंट साठी एक वेळ अवश्य भेट द्या। mobile.com गुंडादाजी चौक समर्थ हॉटेल जवळ पलूस। संपर्क 98 60 12 18 56 आणि 70 20 21 82 39। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। बेकायदेशीरपणे तलवार बाळगणारा भिलवडी पोलिसांच्या ताब्यात। 17 इंची तलवार पोलिसांनी केली जप्त। सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे तलवार बाळगून वावरणाऱ्या संशयित आरोपीस भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अतुल रमेश कांबळे असे संशयित आरोपीचे नाव आहे। दिनांक 22 जुलै 2022 रोजी पलूस तालुक्यातील माळवाडी येथील मर्याई देवीची यात्रा होती। यानिमित्ताने माळवाडी येथील महिलांसह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने भिलवडी येथील कृष्णा नदीचे पाणी घेऊन जात असतात। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तासगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या सूचनेनुसार भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस हवालदार शौकत इनामदार, पोलीस नाईक शिवाजी कोकाटे, चंद्रकांत कोळी, तानाजी देवकुळे, गणेश चव्हाण, पोलीस शिपाई धीरज खुडे हे भिलवडी गावामध्ये वाहतूक नियमन व बंदोबस्त करीत असताना यात्रेनिमित्त नदीचे पाणी घेऊन जाणाऱ्या लोकांमध्ये एक व्यक्ती तलवार सदृश हत्यार घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलीस नाईक शिवाजी कोकाटे यांना मिळाली। त्यानुसार भिलवडी पोलिसांनी संबंधित बाबीचा शोध घेतला असता भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमधील चौकातील कमाणीजवळ एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी त्याला गरडा घालून जागीच पकडले। यावेळी त्याच्याजवळ लोखंडी मुठीची 17 इंच लांब पातीची, मध्यभागी 3 सेंटीमीटर रुंदी असलेली, पुढील बाजूस थोडीशी मोडलेली, एका बाजूस बोतडधार असलेली गंजलेल्या अवस्थेतील तलवार आढळून आली। त्याला त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव अतुल रमेश कांबळे, वय वर्ष 27, राहणार माळवाडी, तालुका पलूस असल्याचे समजले। त्याच्याजवळ तलवारीसारखे घातक शस्त्र मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस शिपाई विशाल पांगे यांनी भिलवडी पोलिसात फिर्याद दिली आहे। आर्म ऍक्टनुसार भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयित आरोपी अतुल कांबळे यास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।